सही बोल रहे। नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री, श्रीजा कुकबुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पाण्यावर खापलेली तांदळाची भाकरी याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकणार आहे। त्याचबरोबर मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी घ्यायची आहे। पाण्याला चांगली आपली उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी आता दोन वाट्या तांदळाचं पीठ टाकणार आहे। हे आपल्याला चांगलं आता मिक्स करून ह्याची उकड काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली ही उकड तयार झालेली आहे। आता आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊया। ही उकड आपल्याला आता थंड करून घ्यायची आहे। उकड आपली थंड झालेली आहे। आता पाण्याच्या सहाय्याने आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली ही उकड चांगली मळून झालेली आहे। आता याची आपण भाकरी थापून घेऊया। अशा प्रकारे पिठाचा गोळा घेऊन मी आता भाकरी थापणार आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वेळेस भाकरी थापताना पाणी वापरायचं आहे। अशा प्रकारे आपली ही भाकरी थापून तयार झालेली आहे। आता ही भाकरी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी हा तवा 5 मिनिटा अगोदर गरम करत ठेवलेला आहे। आता आपण ही भाकरी तव्यावरती टाकून घेऊया। एका बाजूने आपल्याला 2 मिनिटं भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे। आता ही आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। आपण ही भाकरी पुन्हा पलटी करून घेऊया। सही बोलले। अशा प्रकारे ही आपली तांदळाची भाकरी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।